Hi friends, I am Shinde teacher. Let's solve the English workshop of his first flight. First activity, state whether the following statements are true or false. A. The young seagull was not confident about the ability of his wings. Young seagull la tyacha pankhatil patrate vishayi atmavishwas navtha. It's true. B. The young seagull parents guided and improved his siblings in the art of flying. सिब्लिंग्स मीन्स भावंडे. यंग सीगलच्या पालकांनी पेरेंट्सनी त्याच्या सिब्लिंग्सला त्याच्या भावंडांना उड्डाणाच्या कलेमध्ये मार्गदर्शन केले होते. इट्स ट्रू. सी व्हेन द यंग सीगल प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप हिज पेरेंट्स नोटिस्ड हिम. यंग सीगल जेव्हा झोपण्याचे सोम करत होता तेव्हा त्याचे पेरेंट्स त्याच्याकडे लक्ष देऊन होते. आपण लेसनमध्ये बघितलं हिज पेरेंट्स इग्नोर्ड हिम. त्याचे पेरेंट्स त्याच्याकडे इग्नोर्ड करत होते. मीन्स हे जे सेंटेन्स आहे फॉल्स. डी फ्लाइंग अक्रॉस द यंग सीगल द मदर ड्रॉप अ पीस ऑफ फिश इनटू हिज बीक. उडत असताना यंग सीगलच्या आईने माशाचा तुकडा त्याच्या चोचीमध्ये टाकला. आपण बघितलं का त्याच्या आईने माशाचा तुकडा त्याच्या चोचीमध्ये टाकलेला नव्हता. द यंग सीगल डाइव ॲट द फिश. यंग सीगलने माशाकडे झेप घेतली होती. म्हणजे हे सेंटेन्स फॉल्स आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ए द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय. यंग सीगल जो आहे तो उडण्यासाठी घाबरतो. ॲन्सर ही इज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. बी यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज. आता इन जनरल सगळ्या बर्ड्सविषयी आपल्याला लिहायचं आहे. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट. जे पक्षी असतात ते त्यांचं पहिलं उड्डाण घेण्यासाठी घाबरतात. ॲन्सर दे आर नॉट कॉन्फिडंट ॲट देअर फर्स्ट फ्लाईट. सी ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. मानव त्यांच्या जीवनामध्ये जे काही चॅलेंजेस असतात ते फेस करण्यासाठी त्यांना खूप अवघड वाटतात. ॲन्सर दे आर नॉट कॉन्फिडंट अबाउट देअर ॲबिलिटी टू फेस द चॅलेंजेस अँड दे फिअर टू फर्दर स्टेप्स. थर्ड ॲक्टिव्हिटी रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन अँड राईट इन युअर नोटबुक. खाली काही वर्ड्स दिलेले आहे आणि ते लेसनमध्ये दिलेच आहे. त्यांचे मिनिंग व्यवस्थित समजून घ्या आणि ते तुमच्या ओन सेंटेन्समध्ये वापरा. फर्स्ट वर्ड आहे प्लेंटिवली. प्लेंटिवली मीन्स केविलवाने किंवा व्याकुळतेने. ओन सेंटेन्स यस्टरडे आय सॉ वन ऑफ बेगर रिक्वेस्टेड विथ प्लेंटिवली फॉर द फूड. काल मी एक भिकारी बघितला जो अन्नासाठी केविलवानी विनंती करत होता. सेकंड वर्ड आहे टू बेकन. टू बेकन म्हणजे खुनावणे. ओन सेंटेन्स आफ्टर रिचिंग लेट इन द स्कूल माय टीचर वॉज बेकनिंग मी टू एंटर द क्लास. शाळेत उशिरा पोहोचल्यानंतर माझ्या शिक्षकांनी मला क्लासमध्ये एंट्री करण्यासाठी खुणावले. थर्ड वर्ड आहे व्हेट. टू व्हेट म्हणजे धार लावणे. ओन सेंटेन्स द कार्पेंटर वॉज व्हेटिंग ही सॉ. सॉ एस ए डब्ल्यू. सॉ म्हणजे करवत. सुतार त्याच्या करवतीला धार लावत होता. पुढचा वर्ड आहे मॉन्स्टरस. मॉन्स्टरस मीन्स शॉकिंग. ओन सेंटेन्स व्हाईल वॉचिंग हॉरर मूव्ही वी फेल्ट मॉन्स्टरस टेरर. हॉरर मूव्ही बघत असताना आम्हाला खूप भीती वाटली. पुढचा वर्ड आहे कर्वेटिंग. कर्वेटिंग मीन्स वळण घेत झेप घेणे. ओन सेंटेन्स The eagle was curvetting to land onto the ground to catch the prey. P-R-E-Y. Prey म्हणजे भक्ष्य. गरुड पक्षाने भक्ष्याकडे झेप घेण्यासाठी भक्ष्य पकडण्यासाठी वळण घेत झेप घेतली. लास्ट वर्ड टू सॉर. टू सॉर म्हणजे उड्डाण घेणे. ओन सेंटेन्स इन द चाइल्डहुड डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हॅड डिटर्ड माइंड वन डे आय विल सॉर इन टू द स्काय बाय प्लेन लाईक सीगल. बालपणामध्ये
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी निश्चित केले होते, एक ना एक दिवस मी सुद्धा आकाशामध्ये विमानाद्वारे समुद्र पक्षाप्रमाणे झेप घेईन. फोर ऍक्टिव्हिटी, रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड गिव्हन इन ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहे आणि ते खालील सेंटेन्समध्ये आपल्याला वापरायचे आहे. आता हे ब्रॅकेटमध्ये आलेले जे शब्द आहे ते लेसनमधीलच आहे. फर्स्ट वर्ड अफ्रेड, प्लंज, ॲपियर्ड, श्रीली, स्कीम, डिव्हाय वर्ड, कॉवर्डिस. ए, अरुण इज फुल ऑफ डॅश. अरुण इज फुल ऑफ कॉवर्डिस. बी, द व्हायोलिन प्ले व्हेरी डॅश अँड मेरीली. द व्हायोलिन प्ले व्हेरी श्रीली अँड मेरीली. सी, रवी सेड आर यू रिअली डॅश ऑफ द डार्क. रवी सेड आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. डी, द होल व्हिलेज डॅश इन टू डार्कनेस. आता बघा, द होल व्हिलेज प्लंज इन टू डार्कनेस. टू प्लंजचं मीनिंग आपल्याला लेसनमध्ये उड्डाण करणे किंवा झेप घेणे असं आलेलं आहे. तर या ठिकाणी द होल व्हिलेज प्लंज इन टू डार्कनेस म्हणजे प्लंजचं मीनिंग अजून दुसरं पण येतं. प्लंज म्हणजे बुडाले. बघा, द होल व्हिलेज प्लंज इन टू डार्कनेस. संपूर्ण गाव अंधारामध्ये बुडाले. ई, द लायन्स डॅश देअर प्रे हंग्रीली. प्रे, प्रे म्हणजे भक्ष. द लायन्स डिव्हाय वर्ड देअर प्रे हंग्रीली. डिव्हाय वर्ड वेडेपिसे होणे. एफ, ही डॅश थ्रू द रिपोर्ट. आता बघा, याचं जो इथे वर्ड येणार आहे ही स्किम थ्रू द रिपोर्ट. आता स्किमचं मीनिंग आपल्याला लेसनमध्ये आलेले आहे वरच्यावर स्पर्श करून वर उडणे. तर आता बघा इथे येणार आहे ही स्किम थ्रू द रिपोर्ट म्हणजे स्किमचं या ठिकाणी मीनिंग होतं टू रीड समथिंग हरिडली. घाईघाईने काहीतरी वाचणे. आता रिपोर्ट म्हणजे अहवाल. म्हणजे ही स्किम थ्रू द रिपोर्ट, त्याने रिपोर्टमधून घाईघाईने काहीतरी वाचले किंवा अहवालाद्वारे नोंद ठेवली. जी, वन बाय वन द स्टार्स डॅश इन द स्काय. वन बाय वन द स्टार्स ॲपियर्ड इन द स्काय. एकामागून एक चांदण्या आकाशामध्ये दिसल्या किंवा आल्या. फाय ॲक्टिव्हिटी, रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विलियम्स. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रिलेवंट क्वेश्चन्स रिगार्डिंग. आता सुनीता विलियम्स ॲस्ट्रॉनॉट आहे, तुम्हाला माहीत आहे, अंतराळवीर आहे. त्यांचं जे स्पेस मिशन आहे ते व्यवस्थित वाचा, त्याबद्दल माहिती मिळवा आणि त्यांच्यावर असे इंटरव्ह्यू क्वेश्चन 10 to 12 इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला तयार करायचे अशी कल्पना करा का त्यांची तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात. त्यासाठी खाली 5 पॉईंट आपल्याला दिलेले आहे. फर्स्ट आहे हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, त्यांच्या प्रशिक्षणाचा अगोदरचा काळ, त्यांचं अगोदरचे जीवन. सेकंड, एज्युकेशन, त्यांचे शिक्षण. थर्ड, हर ॲक्च्युअल फ्लाईट इन टू स्पेस, अवकाशामध्ये त्यांचे उड्डाण. फोर, फ्युचर प्लॅन्स, त्यांच्या भावी योजना. फाय, हर मेसेज टू व्ह्युअर्स, व्ह्युअर्ससाठी त्यांचा संदेश. आता आपण त्यांचे इंटरव्ह्यू क्वेश्चन 10 घेणार आहोत. फर्स्ट, वेलकम सुनीता, कुड यू टेल अस व्हॉट मेड यू इंटरेस्टेड इन द सायन्स ऑफ स्पेस ट्रॅव्हल. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला अवकाशात ट्रॅव्हल करण्यास इंटरेस्ट निर्माण झाला. सेकंड, व्हेअर डीड यू स्पेंड युअर चाइल्डहूड, तुम्ही तुमचे बालपण कोठे स्पेंड केले. थर्ड, व्हॉट काइंड ऑफ ट्रेनिंग डीड यू हॅव टू टेक, यासाठी तुम्ही कशा प्रकारचे प्रशिक्षण घेतले. फोर, व्हॉट ऑर हू वॉज युअर इन्स्पिरेशन, तुमची प्रेरणा काय आणि कोण होते. फाय, हू सपोर्टेड यू इन युअर एफर्ट्स, तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला कोणी सपोर्ट केला. सिक्स, विच क्वालिटीज डू यू थिंक आर नेसेसरी फॉर अ स्पेस ट्रॅव्हलर. स्पेस ट्रॅव्हलरसाठी
कोणत्या क्वालिटीची गरज असते असे तुम्हाला वाटते? 7. व्हेन वी आर यू सिलेक्टेड बाय नासा फॉर ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट ट्रेनिंग? अंतराळवीर उमेदवार म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी नासाद्वारे तुमचे केव्हा सिलेक्शन झाले? 8. हाऊ डीड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर यू? टू ऑनर म्हणजे सन्मान करणे, गौरव करणे. भारत सरकारने तुमचा गौरव कसा केला? 9. व्हॉट इज युअर मेसेज टू द यंग इंडियन जनरेशन? भारताची जी पिढी आहे त्यांच्यासाठी तुमचा मेसेज काय आहे? अँड लास्ट वन, व्हॉट शूड अदर जनरेशन ऑफ इंडिया डू इफ दे हॅव टू द सेम ॲम्बिशन दॅट यू हॅव? तुमच्यासारखीच सेम ॲम्बिशन, सारखीच महत्त्वाकांक्षा असणाऱ्या इंडियन जनरेशनने काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? 6. ॲक्टिव्हिटी. डिस्क्राईब इन युअर नोटबुक द चॅलेंजेस यू फेस व्हाईल लर्निंग टू राईड अ बायसिकल, स्विमिंग ऑर एनी स्केल. टेक हिंट्स फ्रॉम द वेब टू कम्प्लीट युअर राईट अप. दिस ॲक्टिव्हिटी इज डिस्क्रायबिंग रायटिंग, हेन्स वी विल लर्न इन रायटिंग स्किल. नाऊ वी सी लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी आपल्याला इथे सॉल्व करायला सांगितलेली आहे. अगोदर काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. देअर आर वर्ड्स दॅट हॅव द सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफर इन मीनिंग. असे काही इंग्रजीमध्ये शब्द आहेत का त्यांचे सारखेच उच्चार असतात पण स्पेलिंग मात्र वेगवेगळे असतात, आणि अशा ज्यांचे सारखेच उच्चार पण स्पेलिंग मात्र वेगवेगळे असतात त्या वर्ड्सला होमोफोन्स म्हणतात. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा. फेअर, फेअर. आता बघा, फेअर सारखेच दोघांचे स्पेलिंग आहे पण पहिल्या फेअरचा अर्थ होतो जत्रा आणि दुसरा जो फेअर आहे त्याचा अर्थ होतो द अमाऊंट म्हणजे रक्कम, किंमत. बी नो, नो. पहिला जो नो आहे त्याचं के म्हणजे के जो आहे सायलेंट लेटर्स आहे, तर नो टू नो म्हणजे माहीत असणे आणि दुसरा नो म्हणजे नाही. म्हणजे दोघांचेही स्पेलिंग वेगवेगळे आहे पण उच्चार मात्र वेगळे आहे. ते उच्चार मात्र सारखे आहे आणि स्पेलिंग मात्र वेगवेगळे आहे, त्यांना म्हणतात होमोफोन्स, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, पुढे आपल्याला सांगितलेलं आहे समटाईम्स द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन बट कॅन हॅव डिफरंट मिनिंग इन डिफरंट सिच्युएशन. पण आता बघा, जे होमोग्राफ्स असतात त्यांची व्याख्या बघा कशी आहे. होमोग्राफ्सचे सेम स्पेलिंग असतात, स्पेलिंगसुद्धा सारखे अँड प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारसुद्धा सारखे, परंतु त्यांचे जे मीनिंग असतात ते डिफर असतात, म्हणजे मीनिंग मात्र वेगवेगळे असतात, त्याला म्हणतात होमोग्राफ्स. नीट लक्षात घ्या, होमोफोन्स म्हणजे ज्यांचे प्रोनाउन्सिएशन सारखेच उच्चार असतात पण स्पेलिंग मात्र वेगवेगळे असतात, ते झाले होमोफोन्स. आणि होमोग्राफ म्हणजे सारखे स्पेलिंग, सारखे उच्चार पण मीनिंग मात्र वेगळे. आता होमोग्राफ्स इथे आपल्याला दिलेले आहे बघा, वॉच आणि दुसरा एक वॉच दिलेलं आहे, म्हणजे दोघांचेही स्पेलिंग सारखेच आहे, दोघांचाही उच्चारही सारखाच आहे पण त्यांचा मराठी मीनिंग मात्र वेगवेगळा आहे. पहिल्या वॉचचा अर्थ होतो ऑब्झर्व, निरीक्षण करणे, आणि सेकंड वॉचचं मीनिंग होतं शोज टाईम म्हणजे बघण्याचा कालावधी. तर आता बघा, खाली अजून होमोग्राफ्स आपल्याला दिलेले आहे. फेअर, बघा तीन होमोग्राफ्स वर्ड आहे. फेअर नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड, म्हणजे चांगले नाही वाईटही नाही. दुसरा जो फेअर आहे त्याचं तिघांचेही स्पेलिंग सारखेच आहे पण मात्र तिघांचाही उच्चार सारखाच पण मीनिंग मात्र वेगवेगळे आहे. बघा खाली, फेअर अन एक्झिबिशन अँड सेल, म्हणजे एक्झिबिशन प्रदर्शन किंवा सेल. आणि लास्ट जो आहे फेअर ऑफ कॉम्प्लेक्शन स्किन टोन, म्हणजे स्किनचा एक टोन किंवा कॉम्प्लेक्शन ब्युटी सौंदर्य, म्हणजे त्यांचे मीनिंग जे आहे ते वेगवेगळे आहे. आता खाली काय म्हटलेले आहे बघा,
होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोनिम्स. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स या दोघांनाही होमोनिम्स असं म्हणतात. गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला इथे होमोफोन्स लिहायला सांगितलेले आहे. होमोफोन्सची आपण व्याख्या डेफिनेशनवरती बघितली का त्यांचं सेम प्रोनाऊन्सिएशन असतं पण स्पेलिंग मात्र वेगळं असतं. आता बघा इथे दिलेले होमोफोन्स ब्ल्यू. आता ह्या ब्ल्यूचं मीनिंग होतं निळा. आणि आता ब्ल्यू याच्यावर अजून एक होमोफोन्स वर्ड आहे ब्ल्यू बी एल ई डब्ल्यू. म्हणजे स्पेलिंग वेगळं आहे बघा पण आणि अर्थ पण वेगळा आहे. मग ह्या ब्ल्यूचा बी एल ई डब्ल्यूचा ब्ल्यूचं मीनिंग झालं बाहेर पडणे किंवा उडणे बाहेर उडणे. त्यानंतर बी बियर. आता ह्या पहिल्या बियरचा मीनिंग होतं अस्वल आणि याच्यावर होमोफोन्स बियर बी ई ए आर बियर हे पण येईल. टू बियर म्हणजे सहन करणे. आणि आता आपण मात्र स्पेलिंग वेगळं घेऊ डिफर इन स्पेलिंग असं म्हटलेलं आहे ना. होमोफोन्समध्ये स्पेलिंग वेगळं लिहायचं आहे. मग बी डबल ई आर बियर बी डबल ई आर बियर म्हणजे मद्य. पहिला बियर म्हणजे अस्वल आणि हे बियर एक मद्य. त्यानंतर सी बीट बी डबल ई टी ह्या बीटचं मीनिंग होतं भाजी. बीट जी असतं ती एक कंदमूळ आहे. आणि त्यानंतर होमोफोन्स आहे बी आय टी बीट. बीट म्हणजे अ लिटल किंचित थोडेसे. त्यानंतर टी टू. आता हे काय प्रेपोझिशन आहे तुम्हाला माहीत आहे. तर याच्यावर होमोफोन्स काय टू टी डबल ओ टू सुद्धा. त्यानंतर टू प्रेपोझिशन नाही